विमा काढा आणि लाखो रुपये वाचवा। 15 मार्च ते 15 एप्रिल पर्यंत सर्व पॉलिसीवर भव्य ऑफर। मालवाहतूक गाड्यांच्या विम्यावर मोठी ट्रॅव्हल बॅग भेट। ठिकाण वरपे इन्शुरन्स अँड मल्टी सर्व्हिसेस, पहिला मजला अभंग कॉम्प्लेक्स, गाळा नंबर 1, अभंग पेट्रोल पंपा शेजारी, सुरभी सुपर शॉपी समोर, अकोले बायपास रोड, संगमनेर। प्रोप्रायटर ज्ञानेश्वर माधव वरपे। 9822365627 आणि 9270909010। नागरिकांना मदत करण्यासाठी लपत छपत जाण्याची वेळ आम्हा नगरसेवकांवर आली आहे, अशी खंत अहमदनगरचे नगरसेवक गणेश भोसले यांनी बोलून दाखवली आहे। नागरिकांच्या छोट्या मोठ्या समस्या असतात, मात्र अतिशय महत्त्वाच्या गरजांसाठी नागरिक जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त यांच्याशी संपर्क करू शकत नाही। नागरिक हे महापालिका क्षेत्रामधील नगरसेवकांशी आपल्या अडचणींसंदर्भात फोन करतात। प्रभागातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी, प्रभागात फिरण्यासाठी, जीवनावश्यक गरजा पुरवण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाला किमान 1 पास द्यावा अशी मागणी नगरसेवक गणेश भोसले यांनी केली आहे। सावध राहा, सजग राहा, गर्दीत जाऊ नका, एवढी काळजी आपण करा आपल्या देशासाठी, आपल्या घरासाठी, आपल्या स्वतःसाठी। दुसरं असं की मी काल उपायुक्त पवार साहेबांशी बोललो, काल मी त्या न्यूजपेपरला सुद्धा दिलं की बाबा प्रभागातले नागरिक काही अडचणी असतात, त्यांच्या बऱ्याच समस्या असतात, छोट्या छोट्या असतात पण अत्यंत महत्त्वाच्या असतात, आणि त्याच्यासाठी हे नागरिक कुठं आयुक्तांना किंवा कलेक्टरांना किंवा पोलिसांना हे जाऊन भेटू शकत नाही किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकत नाही, ते आमच्याशी कॉन्टॅक्ट करतात। तर त्यांना मदत करण्यासाठी की आम्हाला काहीतरी पास दिला पाहिजे, फक्त 1 माणसाला ते आमच्या स्वतःसाठी, आम्ही काही 10 लोक घेऊन जाणार नाही आणि आम्ही काही फिरण्यासाठी नाही, तर लोकांच्या मदतीसाठी आम्ही पास मागतोय। आणि हे याच्यावर विचार करावा प्रशासनाने, कलेक्टरांनी, पोलिसांनी, आणि आम्हाला ह्याच्यातून लोकांची मदत करायची। वारंवार लोकांचे फोन येतात, पण आता ड्रेनेज चौकअप झालंय, त्यासाठी कुठं जाऊ, काय करावं, मशिनरी नाहीत, काय नाही ते उपलब्ध करून द्यायचा असतो, पाण्याचा विषय असतो, अजून कोणाच्या काही अडचणी असतात, कोणाच्या दवाखान्याचा असतो, कोणाच्या औषधांचा असतो, कोणाच्या किराण्यांचा असतो, कोणाला गोरगरिबांना आपल्याला ती मदत करायची असती, ह्या सगळ्या गोष्टी ह्या तिथपर्यंत पोचू शकत नाही। या आमच्या माध्यमातून ते लोक आमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोचतात आणि आम्ही त्यांना मदत करू शकतो। आता काय होतंय, आता आम्ही बऱ्याच ठिकाणी मदत केली पण असंच की लपून छपून म्हणजे असं जाण्याची पाळी आमच्यावर आलेली आहे। आम्ही काय कोणत्या कुठं गर्दीमध्ये जातोय का, लोक गोळा करतो असं काही नाही। आमची एकच मानसिकता आहे की त्या माणसाची आपल्याला फोन आला त्याची मदत झाली पाहिजे, त्याला काय खायला लागत असेल, त्याच्याकडे घरी नसेल तर त्याला आपण ते दिलं पाहिजे, किंवा दवाखान्याचं काय मॅटर असेल तर तिथं झालं पाहिजे। काल एका मुलीला औरंगाबादहून यायचं होतं, त्यांच्या घरच्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला की बाबा ती एकटीच आहे तिथं, तिला आणायचं आम्हाला, कसं जायचं, आता आम्हाला जाऊन देत नाही, म्हणजे अशा काही गोष्टी असतात। इतक्या गोष्टी लोक आमच्याकडे येतात, सांगतात, आणि या सगळ्या सोडवण्यासाठी आम्हाला असं काहीतरी तुम्ही एक प्रशासनाने म्हणा, कलेक्टरनी म्हणा, पोलिसांनी म्हणा, आम्हाला काहीतरी पास द्यावा, आणि आम्हाला लोकांना मदत करायची इच्छा असून सुद्धा आम्हाला बाहेर पडता येत नाही। काय आमच्या कपाळावर काय लिहिलेलं नसतं, हा नगरसेवक आहे का, कुणी आहे, पोलीस भेटतात का, ते तर मारायला सुरू करतात। आणि ह्या लोकांना मदत तुम्ही जसे करतात तसं आम्हाला सुद्धा मदत करायची आहे, कोणाला काय अडचण आली असेल ती सोडवायची आहे। आता नगर शहरामध्ये हे विषाणू किती पसरलेत, काय पसरलेत ते माहीत नाही, सगळ्यांनी घराच्या बाहेर पडायला नाही पाहिजेत, हे सर्वात महत्त्वाचा विषय आहे। ते आम्हाला सुद्धा कळत आहे की गर्दीत जायला नाही पाहिजेत, लांब अंतर ठेवलं पाहिजेत, पण ह्याच्यातनं काही लोकांच्या इतक्या समस्या असतात, जीवन मरणाचा प्रश्न असतो, या सगळ्या गोष्टी सोडवण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा, आम्हाला पास द्या, एवढी आमची मागणी आहे। नगरसेवकांना नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचता आलं पाहिजे, गर्दी किंवा लोकांचा जमाव न करता आम्ही गोरगरिबांपर्यंत पोहोचू शकतो, यासाठी प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं आणि आम्हा सर्व नगरसेवकांना 1-1 पास द्यावा अशी मागणी महानगरपालिकेचे नगरसेवक गणेश भोसले यांनी केली आहे। दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर।